नमस्कार, मी डॉक्टर सचिन पाटील गेल्या 15 वर्षापासून मामुर्डी साईनगर देहूरोड परिसरात प्रॅक्टिस करतोय. मामुर्डी साईनगर देहूरोड हा परिसर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येतोय आणि या करंट कोरोना पॅन्डेमिक काळामध्ये मी जवळपास 10 तास काम करतोय. सध्या आपल्या परिसरात सध्या कोरोनाची स्थिती ही फारशी चांगली नाही आहे. कोरोनाचा आलेख जो आहे तो वाढताच आहे. आजपर्यंत माझ्या परिसरामध्ये किमान 10 लोक ते पॉझिटिव्ह आहेत. टोटल पिंपरी चिंचवडबद्दल बोलायचं झालं तर आत्तापर्यंत 1500 लोक हे पॉझिटिव्ह आले, अर्थातच यातील 900 लोक हे बरे होऊन घरी डिस्चार्जही झाले आणि यामध्ये 44 लोकांना आजपर्यंत आपला जीव गमवावा लागलेला आहे. या व्हिडिओमार्फत नागरिकांना मी हा एक सल्ला देईन की अतिशय गरजेचं काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका. पुढचे 2 महिने हे कदाचित जास्त महत्वाचे असतील, कारण कोरोनासाठी हा काळ हा अतिशय कोरोना विषाणूसाठी हा काळ अतिशय धोक्याचा आहे. नागरिकांना मी एवढंच सांगू इच्छितो की बाहेर पडत असताना तोंडावरती रुमाल अथवा मास्क असणं हे अतिशय गरजेचं आहे. इतरांशी बोलताना हा कंपल्सरी मास्क वापरणं हे बंधनकारक आहे. वरचेवर हात धुत राहणे, हँड सॅनिटायझरचा वापर करणे, तसेच सकस आहारासोबत विटॅमिन सी, विटॅमिन डी, झिंक या रोग प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचा सेवन हे डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळोवेळी केली पाहिजे. इतके करून जर का एखाद्याला कोरोना झालाच तर याच्यामध्ये घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही आहे, कारण कोरोना बरं होण्याचं प्रमाण जे आहे ते जवळपास 97% आहे. 3% लोक जे कोरोनातून बरे होत नाही किंवा ज्यांना जास्त धोका संभवतो हे लोक कोमॉर्बिड कंडिशनमुळे आजारी पडतात. जसं की एखाद्याला अनकंट्रोल्ड डायबिटीस आहे किंवा एखाद्याला अनकंट्रोल्ड ब्लड प्रेशर आहे, अस्थमा आहे, कॅन्सरसारखे दुर्धर आजार आहे, अशा लोकांना याचा धोका जास्त संभवतो. कोरोनाचं घाबरण्याचं अति म्हणजे काही कारणच नाही आहे, कारण 74 वर्षाच्या आजीसुद्धा यातून मी बऱ्या झालेल्या पाहिलेलं आहे. त्यामुळे नागरिकांनी याच्याबद्दल काही एक पॅनिक पाळण्याचं काहीच कारण नाही आहे. त्याचबरोबर मी प्रसारमाध्यमांनाही एक विनंती करू इच्छितो की तुम्ही कोरोनाविषयी जी काही बातमी द्याल तेव्हा यातून बरे झालेल्या रुग्णांचीही माहिती नागरिकांना समाजामध्ये पोहोचली पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये एक भीतीचं वातावरण कमी होईल आणि लोकांमध्ये एक पॉझिटिव्हिटी तयार होईल त्याच्यामध्ये. आणि लोकांना बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ऐकला की अर्थातच निश्चितच त्यातून लोकांना समाधान वाटेल. तर घराच्या बाहेर पडू नका, स्वतःची काळजी घ्या, आपल्या घरच्यांची काळजी घ्या.